मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। तलाठी भरतीच्या या कोर्समध्ये एसटीआय आरसीबी ऍप्लिकेशनवर आपण तलाठी भरतीचे जुने सगळे प्रश्न बघतोय। 2011 ते 2021 पर्यंतचे प्रश्न, त्याच्यामध्ये आजचं हे जे सेशन आहे ते जीके वरील आहे। जीके सामान्य ज्ञानामध्ये कोणते विषय विचारले जातात, कोणत्या विषयावर कसे प्रश्न याच्या आधी आलेले आहेत ते आपण बघतोय। याच्यामधला राज्यघटना, पॉलिटी आणि पंचायत राज या दोन टॉपिकवर कसे प्रश्न आले याच्या आधी 3 सेशन आपण घेतले आणि 4th सेशन आज आपलं आहे। या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की राज्यघटनेवर जीकेवर कसे प्रश्न येतात। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। 2011 ते 2019 सगळे पेपर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात आणि व्हिडिओ अनालिसिस स्वरूपात बघायचे असतील, एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी तलाठी भरतीचा कोर्स आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, चांगल्या पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकता। चला सुरुवात करूया, बघूया क्वालिटीवर कसे प्रश्न आलेले आहे। त्याला मी जीके क्वालिटी PYQ असं म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन। ओके, तलाठी भरती स्पेशल आहेत। मित्रांनो थोडासा वेळ आपल्याकडे आहे तलाठी भरतीसाठी, तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला डीपमध्ये अभ्यास करायचे। कसे प्रश्न आले बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की कोणत्या कलमान्वये घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करता येते। राष्ट्रपती राजवट 2022 मध्ये हा प्रश्न आहे ना, चर्चेला आलेला प्रश्न आहे राष्ट्रपती राजवट। आपल्याला माहिती आहे सत्तेचा गोंधळ चालू होता आणि याच्यामध्ये यावर चर्चा झाली। याचं कलम कोणतं असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि मग खाली ऑप्शन होते 358, 360, 356, 352। राष्ट्रपती राजवट आणीबाणी, तुम्हाला उद्या प्रश्न असा येईल की आणीबाणी भारतीय राज्यघटनेमधल्या कोणत्या भागामध्ये दिलेली आहे, आणीबाणीचे प्रकार किती आहेत, प्रकार कोणते आहेत, कोणकोणत्या कलमामध्ये ही आणीबाणी व्यक्त केलेली आहे। 3 प्रकार आहे, तुम्हाला माहित असलं पाहिजे। राष्ट्रीय आणीबाणी हा एक प्रकार आहे, दुसरी राज्य आणीबाणी हा प्रकार आहे आणि तिसरा तुम्हाला माहित आहे की आर्थिक आणीबाणी। आणि मग याच्यामध्ये तुम्हाला कलम विचारले तर मग इथे 352 काय 352 या ठिकाणी पहिलं कलम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यानंतर दुसरं कलम 356 आणि 365। ओके, आणि तिसरं 360। हे 3 कलम आहेत राष्ट्रपती राजवटी संदर्भातलं जे कलम आहे त्यावर इथे जे ऑप्शन दिलेले होते तुम्हाला उत्तर येणार आहे 356। जमतय, जमलं पाहिजे। याच्यावर प्रश्न आलाय, आपण त्याचा कार्यक्रम केलाय, तुम्हाला सुपडा साफ करत जायचंय। ही सुपडा साफ सिरीज म्हणजे जुने प्रश्न जे आहे ना परफेक्टच, त्याचं म्हणजे त्याचा विषयच क्लोज आपण करणार आहोत। पुढे प्रश्न तुम्हाला विचारला होता की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य टिंब घटनादुरुस्ती अन्वय अंतर्भूत करण्यात आली। बघा मूलभूत कर्तव्यावर प्रश्न, आमचे टॉपिक कोणते वाचायचे, आम्हाला मूलभूत कर्तव्य वाचायचंय। मूलभूत कर्तव्यासंदर्भात तुम्हाला काय काय प्रश्न येऊ शकतात ते सांगतो मी। इथे काय प्रश्न आला की घटनादुरुस्ती, कमेंट करत चला तुम्ही, व्हिडिओ पॉज करून आधी उत्तर कमेंट करू शकता, नंतर बघू शकता घटनादुरुस्ती कितवी, आता ती कधी झाली। ओके, हा प्रश्न येईल, किती मूलभूत कर्तव्य आहेत, त्याचा भाग कोणता, त्याच्या संदर्भातली समिती कोणती आहे। ओके, आणि कोणती कर्तव्य त्या ठिकाणी नाकारली गेली, म्हणजे ती सुचवली होती समितीने पण ती नाकारली, एवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे। हे माहीत असली पाहिजे, ही माहीत असली पाहिजे म्हणजे कधी म्हटलं, घटनादुरुस्ती तुम्हाला इथे सांगितली की कितवी घटनादुरुस्ती, कधीची घटनादुरुस्ती तुम्हाला विचारलं कितवी घटनादुरुस्ती, या ठिकाणी जो प्रश्न दिला होता तुम्हाला उत्तर दिलंय 42। आता 42 घटनादुरुस्ती जी आहे ही मिनी घटनादुरुस्ती आहे, कधी झाली मला सांगा, कमेंट बॉक्स तुमचा भरला पाहिजे। तुम्हाला कमेंट्स तुम्ही तुमच्यावर अन्याय नाही करायचा, मला तुम्ही म्हणतात तर आम्हाला उत्तर देऊ द्या। हा, इथे किती कर्तव्य, आधी 10 होती नंतर 1 झालं, 11 आहे। आधी 42 होती नंतर कितवी आहे, 86 घटनादुरुस्ती आहे का, ही कधीची आहे, 2002 ची आहे का, चेक करा। भाग किती, भाग 51, हे भाग 4 अ, काय 4 अ, आणि कलम किती 51 अ, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। समिती म्हटलं सुवर्णसिंग समिती, मग ते सुवर्णसिंग कोणत्या खात्याचे मंत्री होते तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे। त्यांनी मग ते मतदानाचा हक्क असेल, कर भरण्याचा कर्तव्य, कर भरणे, मतदान हे कर्तव्य म्हटले होते ते नाकारले। हे सगळं कळतंय का, कळत असे लाईक ठोका, दन 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 लाईक अगदी हृदयापासून आले पाहिजेत, कारण मला याला व्ह्यूज पाहिजे। हे लेक्चर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तलाठी भरती करणारे, कुठेही क्लास लावण्याची गरज नाही, हे कोणत्याही क्लासमध्ये तुम्हाला शिकवणार नाही, एवढं लिहून देतो तुम्हाला। एवढं डीपमध्ये एका विषयाचा कार्यक्रम, सुपडा साफ, इतकं डीपमध्ये जाऊन एकही प्रश्न आपण सोडत नाहीये,
हे कोणीही घेणार नाहीये, एवढं आपण घेतोय निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी मला सपोर्ट कराल, आपल्या एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला सपोर्ट कराल, यात कोणतीही शंका नाही. आणि यस, तुमच्यातले बरेचशे जणांचे खाली कमेंट्स येतात की सर आम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे, काय करू, कुठे जाऊ, कुठून घेता येईल कोर्स. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हे ऍप्लिकेशन आहे, एसटीआय आरसीपी नावाचं ऍप्लिकेशन आहे, खाली लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी हा संपूर्ण कोर्स आहे, संपूर्ण कोर्स, सगळे विषय त्याच्यामध्ये, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके चे सगळे विषय, त्याच्या सगळ्या टेस्ट त्याच्यामध्ये, फुल 20 टेस्ट आहेत, इतर 300 टेस्ट आहेत, फक्त टेस्ट सिरीजही आहे स्वतंत्र, आणि संपूर्ण कोर्स सुद्धा आहे. तुम्ही घेऊ शकतात निश्चितपणे, आजच जा एसटीआरसीपी ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा खाली लिंकवरून डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सुरू करून टाका. आता वेळ घालवू नका, आता विचार करू नका, कारण की एवढ्या माफक शुल्कात तुम्हाला जवळपास 1200 प्लस लेक्चर्स या ठिकाणी भेटत आहे. पुढचा प्रश्न, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला टिमटिम म्हणतात, नवा कायदा, नवीन कायदा जो आलेला असतो ना त्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात, नवीन कायदा, नवीन एखादा कायदा बनवायचा आहे, त्याचा प्रस्ताव आणलेला आहे, त्या प्रस्तावाला काय म्हटलं जातं. प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे, ठराव, अध्यादेश, वटहुकुम, विधेयक, इंटरेस्ट. उत्तर, उत्तर, व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर आधी द्यायचं, त्याला आम्ही ठराव म्हणणार का, अध्यादेश, वटहुकुम. अध्यादेश आणि वटहुकुम हा प्रकार वेगळा आहे. संसद बरखास्त आहे किंवा एखादं सभागृह नाही चालू, अधिवेशन चालू नाहीये, तेव्हा राष्ट्रपतींना अधिकार येते. म्हणजे अध्यादेश आणि वटहुकुम हे दोन तर कटले, राहिला विषय विधेयक, कच्चा मसुदा. याला आणखी एक शब्द काय वापरू शकतो तुम्ही, जसं नवीन कायद्याचा प्रस्ताव म्हटलं याला तुम्ही कच्चा मसुदा असंही म्हणणार. कायद्याचा विधेयक, विधेयकाचा कायदा बनतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण हा विषय कोणत्या सूचित, संरक्षण लगेच कळालं पाहिजे, इथे नाही, इथे नाही चुकीला, इथे माफी नाहीये. संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे असा प्रश्न आहे, अनुस्वार पुढे देऊ, रवर की संवर, केंद्र सूचीतला विषय. संरक्षण खातं कुठे आहे हो, राज्याला संरक्षण मंत्री असतो का, संपलं विषय, क्लोज, विषय क्लोज. चला पुढे, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या किती, विधान परिषद, विधानसभा, आता हे तुमचं तोंडपाठ आहे, आता हे विधान परिषद आलं ना, याच्यावरून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. इथे फक्त महाराष्ट्रातल्या विधान परिषदेतील सदस्य संख्या तुम्हाला माहित नसावी, महाराष्ट्रातल्या 78 हे आता तुम्हाला तोंडपाठी, पण किती राज्यामध्ये विधान परिषद आहे, सगळ्यात जास्त सदस्य कोणत्या राज्यामध्ये, विधान परिषदेचे सदस्य किती वर्षांनी निवडून येतात, किती वर्षांनी रिटायर होतात, किती रिटायर होतात, किती प्रमाणामध्ये, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या ठिकाणी विधान परिषदे संदर्भातला हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे, राज्यघटनेतलं कलम 280 कशाशी संबंधित आहे, कलम 280 तुम्हाला विचारलंय, भारतीय राज्यघटनेतलं कलम 280 कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला विचारलंय, भारतीय नियोजन आयोग, निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग आणि वित्त आयोग. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, कलम 280, केंद्र आणि राज्याला निधी, केंद्राचा आणि राज्याचा निधी वाटप जो आहे, कोणाला किती निधी भेटणार, टॅक्स जमा झाला, मारामारी होणार, भांडाभांडी होणार, आम्हाला एवढं द्या तेवढं द्या, शांत बसा, आम्ही सांगतो किती पाहिजे, कोणाला किती. राज्यांमध्ये पुन्हा हे राज्य म्हणणार मला एवढं द्या, ते राज्य म्हणणार मला एवढं द्या, बरोबर आहे का. म्हणजे केंद्राला दिलं समजा 58%, राज्याला दिलं 42%, मग 42 मधून कोणत्या राज्याला किती, हे सगळं वाटप करण्याचं काम कोण करत आहे, ते या 280 कलमानुसार होतं, आणि तो असतो वित्त आयोग. मग सध्या किती वित्त आयोग चालू आहे, तो कोणत्या कालावधीसाठी आहे, त्याचे अध्यक्ष काय आहेत, राज्यांना किती टक्के निधी आहे, सर्वाधिक निधी कोणत्या राज्याला आहे, सर्वात कमी निधी कोणत्या राज्याला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली पाहिजे, तर तुम्ही खरे एसटीआय आरसीपीचे विद्यार्थी. आणि शिकवलंय हे सगळे गाणे झालेले आहे, तुम्हाला फक्त गाण्याला वेळ द्यायचा आहे. कुठेही गाणे एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवरती गाणे आहेत. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय, राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात, हा प्रश्न मजेशीर आहे. मजेशीर म्हणजे दिसायला सोपा, आपण भाऊ हा जमणं एवढा सोपा नाहीये. गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राष्ट्रीय सुरक्षा समिती, चला हा आता इथून पुढे नाही चुकणार तुमचा, याच्या आधी तुमचा कितपत बरोबर आहे तुम्हाला माहित नाहीये, पण याच्यानंतर नाही चुकला पाहिजे. हे प्रश्न आले आहे, हवेत गोळीबार नाही, हा डायरेक्ट लक्ष्यावर निशाणा आहे, कारण की हे आलेले प्रश्न आहे आणि मग ते आम्हाला जमले पाहिजे. इथे तुम्हाला विचारलं होतं गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे. मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष कोण असतात, ते असतात राष्ट्रपती. कोण असतात, राष्ट्रपती असतात.
प्रश्नामध्ये मजा आहे, दम आहे. आणि पुढचा प्रश्न तुम्हाला, आणि हे दोन प्रश्न पाठच पुढचे काय, भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंगीकृत करून अधिनियमित करण्यात आले, मग ती 26 जानेवारी 50, 15 ऑगस्ट 47, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949. बघा भारतीय संविधानावर हे दोन प्रश्न तुम्हाला एकदम म्हणजे पाठच. जसं 15 ऑगस्ट ही तारीख जशी तुमची पाठ आहे, तसे दोन तारखा पाठ करून ठेवायची. एक, संविधानाचा स्वीकार कधी झाला, आणि दुसरा, संविधान अंगीकृत कधी केलं गेलं, म्हणजे अंमलात कधी आलं. हे स्वीकार आणि अंगीकृती एकच आहे, आणि दुसरा मुद्दा येतो अंमलात. दोन गोष्टी, दोन तारखा आहे. इथे तारीख ही, आता इथे जो प्रश्न विचारला तुम्हाला, कधी अधिनियमित करण्यात आला, अंगीकृत स्वीकार कधी त्याचा, तर इथे हे 26 नोव्हेंबर 1949, आणि तो अंमलात कधी येतोय, तर 26 जानेवारी 1950. ओके, या दोन गोष्टी, दोन वेगवेगळे विषय आहे, आणि इथे संविधानासंदर्भात हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे, अत्यंत महत्वाचे. दोघांची उत्तरं तुम्हाला जमली पाहिजेत, या दोघांची उत्तरं तुम्हाला जमली पाहिजेत. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. पुढे, विधिमंडळातील सर्वच विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला, विधिमंडळातल्या, विधिमंडळ हा शब्द आहे, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, विधान परिषद, विधानसभा, विधिमंडळ, विधिमंडळ, विधिमंडळातील काय म्हटलं, सर्वोच्च विधेयक मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, फायनल मंजुरी कोण देणार, विधानसभा अध्यक्ष, अजिबात, विधान परिषद, फायनल नाही, विधानसभा नाही, राज्यपालांना फायनल स्वाक्षरी करायची आहे. विधेयक, बाबा विधेयकाचा कायद्यात रूपांतर कधी होणार, राज्यपालाची स्वाक्षरी झाली, वरती राष्ट्रपती होती, केंद्रामध्ये येथील राज्यपालांची स्वाक्षरी झाली तरच. कारण विधिमंडळाचा हा घटक आहे, अविभाज्य घटक आहे राज्यपाल, माहीत असलं पाहिजे आम्हाला. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे भारतीय राज्यघटनेत कशातून प्रतिबिंबित झाली. बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, चला ऑप्शनची गरज नाहीये इथे. इथे ऑप्शन जर लागत असेल तर समजायचं आपण कच्च्या बादाम आहे, कच्च्या बादाम, कच्चा बदाम आहे आपण, आपण अजून पिकलेलो नाहीये, कच्चं राहून जमणार नाहीये. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व कोणत्या राज्यक्रांतीतून घेतली, आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली ही आमची वैशिष्ट्य आहे. ओके, आणि मला वाटतं हे सगळं जमलं पाहिजे. किती मिनिटं झाली आपले, थोडं थोडं तुम्हाला जास्त डोकं तुमचं, मी तुम्हाला जाम करणार नाही, तुम्हाला जास्त बोर नाही करणार मी, बस एवढ्यामध्ये आपण कार्यक्रम इथे संपवूया. पुढच्या एक दोन दिवसात पुन्हा भेटत राहूया, डेली भेटत राहूया. थोडंसं लाईव्हचं आपलं जरा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे रेकॉर्डेड सेशन, पण एकदम पॉईंट टू पॉईंट, तुमचं एकही मिनटं वाया घालवणार नाही. चला, होऊ द्या, लाईक होऊ द्या, अभ्यास होऊ द्या, आणि याच्यातून दिशा घ्या. हे जे ज्या टॉपिकवरचे प्रश्न आले ते टॉपिक वाचून टाका, बघा मग कसा स्कोर वाढत नाही तुमचा. आपल्याला पाहिजे 90 च्या पुढे आपले प्रश्न बरोबर आले पाहिजे. ओके, चलो, बेस्ट लक, शुभेच्छा, धन्यवाद.